नमस्कार, श्रीशा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अगदी हेल्दी आणि पौष्टिक करायला अगदी सोपी अशा दोन प्रकारच्या कोशिंबीर बघणार आहोत। तर एक म्हणजे बीटची कोशिंबीर आणि दुसरी गाजराची कोशिंबीर पाहणार आहोत। तर ही कोशिंबीर अगदी खमंग आणि टेस्टी लागते, खाण्यासाठी अगदी चटपटीत बनते। तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात। तर तुम्हीही अशा प्रकारे एक वेळेस कोशिंबीर नक्की बनवून पहा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण एका लाईकमुळे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। तर चला पाहूयात रेसिपी। तर येथे मी गाजर आणि बीट स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून त्याला खिसून घेतलेला आहे। तर येथे मी एक वाटी गाजराचा खीस आणि एक वाटी बीटचा खीस घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला या दोन्ही कोशिंबीरमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। त्याचसोबत यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे। येथे मी पाव चमचा लाल तिखट वापरलेला आहे। तर पाव चमचा लाल तिखट मी बीटमध्ये आणि पाव चमचा गाजराच्या किसमध्ये ॲड केलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला या दोन्ही कोशिंबीरमध्ये ॲड करायचं आहे स्वच्छ धुवून बारीक कट केलेली कोथिंबीर। त्याचसोबत यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे एक चमचा लिंबाचा रस, म्हणजेच गाजराच्या किस कोशिंबीरमध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि बीटच्या कोशिंबीरमध्ये एक चमचा लिंबाचा रस ॲड करायचा आहे। येथे मी दह्याचा बिलकुल वापर केलेला नाही। तर ही आपली कोशिंबीर अगदी चटपटीत आणि टेस्टी बनते। आता हे आपल्याला दोन्ही कोशिंबीर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। तर करायला अगदी सोपी आणि तितकीच खाण्यासाठी अगदी चविष्ट टेस्टी बनते ही कोशिंबीर। तर तुम्ही एक वेळेस नक्की करून पहा। आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला या कोशिंबीरवर टाकण्यासाठी तडका करून घ्यायचा आहे। त्यासाठी येथे मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल ॲड केलेलं आहे, म्हणजे छोट्या चमच्याने 4 ते 5 चमचे हे तेल आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे एक मोठा चमचा जिरे मोहरी। जिरे मोहरी छान तळतल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे चिमूटभर हिंग। त्यासोबत येथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घेतली आहेत। तर सुरुवातीला आपल्याला हिरव्या मिरचीचे काप यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे कढीपत्त्याची पाने, त्यालाही थोडंसं परतून घ्यायचं आहे। तर आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि हा गरमागरम तडका आपल्याला या दोन्ही कोशिंबीरवर टाकून घ्यायचा आहे। तर 1 ते 2 चमचे हा तडका मी बीटच्या कोशिंबीरमध्ये ॲड केलेला आहे आणि 1 ते 2 चमचे तडका हा गाजरच्या कोशिंबीरमध्ये ॲड करायचा आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बीट अशा प्रकारे म्हणजे साधं जास्त खाल्लं जात नाही। तर तुम्ही अशा प्रकारे त्याची कोशिंबीर बनवून खाऊन पहा, खूप छान लागते हे खाण्यासाठी। तर आहे ना अगदी झटपट तयार होणाऱ्या कोशिंबीर। तर तुम्ही करून पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह।